वेलकम टू कल्याण स्टाइल कुकिंग। आज की अपनी रेसिपी है मुळ्याची भाजी। खूपच हेल्दी रेसिपी आहे, तर चला मग कशी करायची आपण बघूया। इथे मी एक जोडी मुळ्याची भाजी घेतली आहे, त्याची पानं आहेत जी चिरून घेतली आहेत मी, आणि एक मोठा कांदा, जिरं, मिरची, लसूण आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे, आणि आपल्याला लागणार आहे मीठ आणि हळद। तर आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालं की त्यात आपण एक टीस्पून जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपण घालूया आपले ठेसलेले लसूण। लसूण चांगले लालसर आपल्याला करून घ्यायचे आहेत। लसूण चांगलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालूया, फ्राय करून घेऊया। आणि आता मी त्याच्यात टाकणार आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला मऊ होईपर्यंत। पाच ते सहा मिनटं झालेली आहेत, कांदा मऊ झाला आहे आपला। आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले मुळ्याची पानं घालूया। ही चांगली धुवून आपण बारीक चिरून घेतलेले मुळ्याची पानं आहेत, त्याला आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। ही दोन ते तीन मुळे आहेत जे मी बारीक चिरून घेतलेले, ते पण आपण आता याच्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता मी इथे एक टीस्पून मीठ घालून घेते। आणि हाफ टीस्पून मी घालणार आहे हळद। भाजी चांगली मिक्स करून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटं भाजी चांगली शिजून घेऊया। 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता भाजीला पाणी सुटलंय, याच पाण्यामध्ये ही भाजी चांगली शिजेल। मिक्स करून घेऊया आपण। आता आपल्याला याच्यामध्ये 2 टेबलस्पून किसलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे। खोबरं टाकून आपण परत ह्याला 5 मिनिटं शिजून घेणार आहे। मिक्स करून घेते सगळं। आता याच्यावर झाकण ठेवून अजून 5 मिनिटं ही भाजी शिजू देऊया। माझ्या नवीन रेसिपीजच्या अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा। ही भाजी तर एकदम रेडी आहे गरमागरम भाकरी बरोबर खायला। तर चला मग ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। पुन्हा भेटूया लवकरच माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।